हॅलो गाइस, तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आमच्या पहिले एक दोन ब्लॉग मी हिंदीमध्ये शूट केले होते आणि एक दोन मराठीमध्ये शूट केले होते. तर आजच्या ब्लॉगमध्ये मराठी हिंदी मी दोन्हीमध्ये शूट करणार आहे, कारण की एक्सपेरिमेंट हा केलाच पाहिजे. एक्सपेरिमेंट केलं तर माणसाला समजतं की कोणतं बरोबर जातं आहे, कोणतं रॉंग जातं आहे. तर आत्ता मी माझ्या कामानिमित्त थोडं बाहेर चाललेलो आहे, घाटकोपर स्टेशनला. तर घाटकोपर स्टेशनला माझं थोडं काम आहे, ते काम केल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. आणि जर ब्लॉगमध्ये काही शूट करायला इंटरेस्टिंग भेटलं तर ते मी नक्की शूट करेन. तर चला जाऊया. आता माझं वर्क वगैरे होतं ते आता डन झालेलं आहे फायनली. तर बघू संध्याकाळी गुड न्यूज भेटते का नाही, तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि टाइम झाला आहे जेवणाचा. तर आज जे दुपारी माझं काम होतं ते काम वगैरे मी करून आलेलो आहे संध्याकाळी. त्याच्यानंतर मी खूप दमलो होतो, व्हिडिओ वगैरे काय शूट करायला भेटला नाही. तर आता जेवणाचा टाइम झाला, तर जेवणाला स्पेशल काहीतरी बनवलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. जेवणामध्ये बनवले आहेत धोडक्याचे पराठे. हो, धोडक्याचे पराठे, बरोबर ऐकलं तुम्ही. मी पण पहिल्यांदाच काहीतरी नवीन ऐकतोय, धोडक्याचे पराठे. आणि मी पहिल्यांदाच खाणार आहे धोडक्याचे पराठे. तर बोललो का नाही ते तुम्हाला पण दाखवू धोडक्याचे पराठे कसे असतात. तर पाठीमागे मम्मी धोडक्याचे पराठे बनवतीये, चला तुम्हाला दाखवतो मी धोडक्याचे पराठे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं बनत आहेत धोडक्याचे पराठे. आणि मम्मी आता एक पराठा तव्यावर ठेवला आहे आणि एक पराठा लाटते आहे. आणि असे लाल कलरचे हे धोडक्याचे पराठे बनवलेले आहेत मम्मीने. मस्त असे आता मी खाणार ते आणि थोड्या वेळाने तुम्हाला रिव्ह्यू देणार त्याची, टेस्ट कसे लागतात ते. जर मला आवडले तर नंतर मी व्हिडिओच्या एंडला याची जी पूर्ण प्रोसेस आहे बनवण्यासाठी काय काय सामग्री वगैरे लागती ते पण नंतर तुम्हाला सांगेल. तर चला आता खातो आणि तुम्हाला सांगतो की कशी टेस्ट आहे. मित्रांनो, दोन पराठे आणि दही मी घेतलेले आहे. आता टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो याची टेस्ट कशी आहे. बघताना तर मला खूप यम्मी वाटतात आणि मला भूक पण लागली आहे दुपारपासून खूप. तर मी फिनिश करतो आणि तुम्हाला भेटतो नंतर. मित्रांनो, जेवण वगैरे आता माझं झालेलं आहे आणि आता मी बसलो आहे मराठी बिग बॉस बघतोय. तर कमेंटमध्ये मला सांगा की तुमच्या घरी मराठी बिग बॉस बघतात का हिंदी बिग बॉस बघतात. तर मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा की तुम्ही मराठी बिग बॉस बघतात की हिंदी बिग बॉस बघतात. मित्रांनो, आता व्हिडिओ संपवायची वेळ झालेली आहे आणि आजचा माझा व्हिडिओ साधा सिंपल आणि एकदम छोटासा व्लॉग होता. जर आजचा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हे नक्की सांगा की तुमच्या घरी मराठी बिग बॉस बघतात का हिंदी बिग बॉस बघतात. आणि जर पराठ्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मी पराठ्याच्या रेसिपीवर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेल मग, जर तुम्हाला आवडला असेल तर. कारण की पराठे तर खूप भारी झाले होते मित्रांनो. ओके, तर नक्की कमेंट करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ इथं संपवतो. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो, 1 2 3, 1 2 3, 1 2 3.